मुळात या महाराष्ट्रातल्या आदिवासी जमातींचा आम्हाला विरोध असतोय. तुमच्या बारामतीचा मतदारासारखा त्रास करतोय. तुम्हाला लगेच त्रास होईल मतदाराचं नाव घेतलं की. ती आपण सगळ्यात चेहरे अंत सगळ्यात या महाराष्ट्रामध्ये धनगराच्या आरक्षणाला सर्वात मोठा विरोध महाराष्ट्रातल्या प्रस्थापित माणा समाज यांनी केला, त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केला. अभी काका ज्यावेळेस 2014 ची काउंटिंग चालू होत लगेच म्हाताऱ्यांच्या प्रफुल्ल पटेलच्या डोंगणात लगेच आपल्याला इच्छा यावी. घे पत्रकार परिषद आमचा तुम्हाला फुकट पाठिंबा का. धनगराने आणलं होतं ना, मग हे सरकार धनगराच्या जीवावर आहे म्हणून महाराष्ट्रातला धृतराष्ट्र लगेच जागा झाला. मग शिवसेना 5 वर्ष किशात ही घेऊन हिंडली हो, राजीनामे घेऊन हिंडली. या सगळ्या गोष्टीचं लिंकअप करा, हे लिंकअप करा. ज्यावेळेस 2019 ला सरकार आलं त्यावेळेस धरण भरू कार्यक्रम लगेच जीवन पाठच कार्यक्रम करून आला. म्हणजे ह्या सगळ्याच्या पाठीमाग बारामतीच्या करामती आहेत. कुणाचं जरी सरकार आलं तरी धनगरला हात नाही लावायचा. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश सरचिटणीस असताना बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये सगळे गडी होते, 6-5 लोक बसतात प्रतिष्ठानमध्ये, बरोबर आहे का किशोर? तुम्ही बी असता. म्हणलं दादा मी पंढरपूरला उपोषणाला बसल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मला एक पत्र दिलं होतं की धनगर आरक्षणाचं डे टू डे दररोज सुनावणी घ्या. पण पत्र लिहून त्याची अंमलबजावणी होऊन चीफ जस्टिस पर्यंत जाईपर्यंत आचारसंहिता लागली. तुमचं सरकार आले, तुम्ही पत्र द्या. दोन्ही हात जोडले कोपरापर्यंत. बरेच जण बघायला होते, तुमच्यातले 4-2 जण असतील, खोटं बोलत नाही. मग काय अडचण आहे? जर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की धनगराची केस फास्ट ट्रॅकवर घ्या, काय करायचंय? चंद्रशेखर वाघमोडेंना हिथं येऊन सांगितलं का नाही की साहेब तुम्ही बसलाय ना, हे पत्र घ्या, उद्याची उद्या किंवा आजची आज सरकार तुमची सुनावणी डे टू डे घ्या ना, रात्रंदिवस घ्या ना, काय मरताय काय? 2 कोटी लोकांचा प्रश्न आहे. दुसरं सगळं ऐकायला तुम्हाला हे आहे ना. अरे हिदर्यांत सुद्धा तुम्ही ऐकता. मग धनगर तर माणसं आहेत,